हे महायुति वाले ज्यांना आम्ही लफंगे म्हणतो आणि या लफंग्यांच्या साथीला हे संविधानाने ज्याला काही विशेष अधिकार दिलेले आहेत या देशाच्या नागरी स्वातंत्र्याचं किंवा या निवडणुका या देशातल्या निष्पक्षपणे घेण्यासाठी जे अधिकार दिले त्या अधिकाराचं महाराष्ट्रामध्ये कसं उल्लंघन सुरू आहे आणि पराभवाला घाबरल्यामुळे निवडणुकीमध्ये आपण विजयी होऊ शकत नाही आपण सत्ता गमावतोय या भीतीनं या देशाचे गृहमंत्री अमित शहा त्या गृहखात्याच्या अखत्यारीमध्ये निवडणूक आयोग आहे त्याने एक फार मोठं कारस्थान लोकशाही विरोधी केलेलं आहे या राज्याच्या जनतेच्या विरुद्ध केलेलं आहे आणि त्याची तक्रार घेऊन कालच महाविकास आघाडीचे नेते हे निवडणूक आयोगांना भेटले काही मतदारसंघ त्यांनी ठरवलेले आहेत 150 आसपास काही मतदारसंघ आहेत माझ्या माहितीवर अधिक माहिती नाना आणि तुम्हाला जयंतराव देतील त्यासाठी विशेष ॲपची निर्मिती करून आमचे मतदार जे आहेत झालेले अधिकृत ती प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 10,000 मतं काढायची डिलीट करायची 10,000 मतं काढायची आणि तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त बोगस मतं जी इकडले मतदार नाहीत ती टाकायची आणि निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये गोंधळ निर्माण करायचा अशा प्रकारचं एक षडयंत्र उघड झालेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या टीम अधिकृतपणे ह्या कामाला लागलेल्या आहेत आणि त्या सगळ्याचे सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे आहेत असं मला दिसतं आहे आज हा तांत्रिक मुद्दा जरी असला तरी महाराष्ट्राच्या भविष्याचा मुद्दा आहे मी इतकंच सांगेन हे षडयंत्र आम्ही उधळूच लोकांमध्ये जागृती निर्माण करू आणि वेळ पडली तर महाराष्ट्रातल्या मतदारांचा एक विराट मोर्चासुद्धा आम्हाला निवडणूक आयोगावर काढावा लागेल नानाजी आपण आता जास्त सांगू शकाल ज्याप्रमाणे संजय राऊत साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हरण्याच्या भीतीमुळे ओरिजिनल मतदारांची नावं कापून छत्तीसगड असतील मध्य प्रदेश असेल बाहेरच्या राज्यातल्या लोकांचा आधार कार्ड जोडून 10,000 लोक त्या ठिकाणी त्यांची नावं नोंदवली जातात ओरिजिनल मतदान त्या ठिकाणी हटवलं जाते आहे आणि त्यामध्ये राज्यातले काही अधिकारी यांच्या या पापामध्ये सामील झालेले आहेत कालच आम्ही निवडणूक आयोगाला ही सगळी माहिती दिली जे चोकलिंगम जी या ठिकाणी आहेत ते या निवडणूक आयोगाचे सीओ म्हणून काम करतात आहेत त्यांना आम्ही काल माहिती दिली आज आता आम्ही मेल पण करतो आहे मुख्य निवडणूक आयोगाला आणि ही सगळी व्यवस्था तातडीनं दुरुस्त करावी आणि आमचं तर अजून असं म्हणणं आहे की आज त्यांचं एक क्लोजर होतं आहे तातडीनं ही यादी जाहीर करावी आणि 3 दिवस अजून पुन्हा त्याच्यामध्ये वेळ द्यावी की त्यामध्ये बोगस मतदान आलं आहे काय पारदर्शक निवडणुका व्हाव्यात असं केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करत असताना सांगितलं पण पारदर्शकता कुठेही दिसत नाही म्हणजे झारखंडच्या DG ची बदली होऊ शकते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पण महाराष्ट्रातली DG बदलवायची झाली तर त्यांना अधिकार नाही तर निवडणूक आयोग हे नरेंद्र मोदीच्या पायाशी बसलेले आहेत का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे निवडणूक आयोगच पारदर्शक नसेल तर महाराष्ट्रातल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप निवडणूक आयोगाकडून होत असेल हे कदापि महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही महाराष्ट्र हा शौफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि याच राज्यामध्ये याच मातीमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप अगर BJP सत्तेच्या आधारात करत असेल हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आज तुमच्या माध्यमातून आम्ही तर मेल करतोच आहे पण तुमच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला आम्ही सूचित करतो आहे की तातडीनं हे जे पाप चाललेलं आहे
लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू झालेलं आहे, हे थांबवलं पाहिजे। मी उदाहरणात तुम्हाला सांगतो की शिर्डी मतदारसंघ जो आहे, या मतदारसंघामध्ये लोणी गावात 2844 मतं लोकसभा आणि विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर नोंदवले गेलेले आहेत। 2844 मतं एका गावात नोंदवले गेलेले आहेत। याचा अर्थ की कसं या पद्धतीचं हे पाप चाललेलं आहे आणि शिर्डीमध्ये मतदान वाढवण्याचं आणि काँग्रेसची मतं काँग्रेस विचाराची मतं, म्हणजे आता तर मला असं वाटतं की मुसलमानांची मतं, बौद्धांची मतं, दलितांची मतं, या सगळ्या मतालाच आता त्या ठिकाणी हटवायचं आहे। अशा पद्धतीचं पाप समजा भाजप करत असेल, अहो हे कोणाच्या डोक्यावर लिहिलं नाही आहे की कोण कोणाला मतदान करणार, पण या पद्धतीचं एका धर्म एका जातीच्या लोकांची मतं कमी करण्याचं पाप हे लोक करत असतील तर हे लोकशाहीचा गळा घोटतात आहेत, हे याच्यातून सिद्ध होते। मी आवाहन करतो महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला, मतदाता बंधू भगिनींना, की आपण सतर्क झालं पाहिजे। आज आप यांचे मतं कापले जातात, उद्या तुमचे कापले जातील, आणि जे हुकुमशाही जे तानाशाही नरेंद्र मोदीजींनी भाजपनी या देशामध्ये आणलेली आहे ती पुन्हा या पद्धतीच्या पापामुळे सुरू राहणार आहे। आणि म्हणून सगळ्या मतदातांनी आता जागरूक झालं पाहिजे आणि आपली मतदान बरोबर आहेत की नाही हे तपासलं पाहिजे, हे आव्हान मी सुद्धा आपल्या माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे। हम कल चुनाव आयोग के जो यहाँ पे सीओ रहते हैं चोकलंगम जी, कल उनके सामने हम गए थे महाविकास आघाड़ी करके, जिस तरह से वोटर लिस्ट में ही पाप करने का काम जो महाराष्ट्र में शुरू है उसके बारे में उनको अवगत कराया। पर हमारे पास अभी रिपोर्ट जो आई, हम अभी मुख्य चुनाव आयोग जो है उनको हम लोग अभी यहाँ से तीनों महाविकास आघाड़ी के सभी नेताओं के साइन कर हम लोग भेजने वाले हैं। लेकिन महाराष्ट्र में जो लोकशाही के गला घोटने का काम चुनाव आयोग और महाराष्ट्र के कुछ अधिकारी उसमें इन्वॉल्व हो चुके हैं, बीजेपी के इशारे पे बाहर के राज्यों के लोगों के नाम इन्वॉल्व करते, वहाँ का उनके आधार कार्ड लाए गए और जो ओरिजिनल वोटर्स है उनके नाम हटाए जाने का काम शुरू हो चुका है। कम से कम हर मतदान संघ में 10 से 15 हज़ार वोट इस तरह से कम करने का काम किया जा रहा है। मैं चुनाव आयोग को आह्वान करता हूँ, ये शाह फुले अम्बेडकर का महाराष्ट्र है, ये महाराष्ट्र में जिस तरह से लोकतांत्रिक व्यवस्था का गला घोटने का काम शुरू है ये कदापि महाराष्ट्र की जनता सहन नहीं करेगी। आप झारखंड के डीजी को बदल सकते, वो आपका अधिकार है, लेकिन महाराष्ट्र की असंवैधानिक जो डीजी बैठी है वो डीजी को हटाने का आपको अधिकार नहीं है, वो आपने प्रेस में कहा है। ये जो दो मुही बात आप लोग कर रहे हो, तो आप जिस तरह से पारदर्शिता की बात कर रहे थे, क्या तुम्हारे में पारदर्शिता है? क्या मोदी जी के कदमों में आप लोग बैठे हो? हमने भी TN सेशन को देखा था, उन्हें जिस तरह से लोकतांत्रिक व्यवस्था को मजबूत करने के लिए जिस तरह से काम किया था, वो आज भी यहाँ छोटा बच्चा भी TN सेशन का नाम जानता है। क्या आप TN सेशन जैसे आप भूमिका नहीं ले सकते हो? तो इसलिए चुनाव आयोग ने तुरंत महाराष्ट्र के ये जो लोकतांत्रिक व्यवस्था का जो गला घोटने का काम जो बीजेपी कर रही है वो तुरंत रोकना चाहिए। मैं उदाहरण के लिए शिर्डी विधानसभा की बात करता हूँ, एक गांव में लोकसभा के चुनाव के बाद लोनी करके गांव है, 2844 वोट वह एक दिन में वहाँ पर बढ़ाए गए। कहाँ से लोग आए? वहाँ के ओरिजिनल वोट वहाँ से गायब करना और बाहर के लोगों के वोटिंग वहाँ पे जमा करना, इस तरह के पाप हर जगह चल रहे हैं। और इसलिए तुरंत महाराष्ट्र की सरकार तो अपने पापों से मरने वाली है, लेकिन ये महायुति की सरकार को बचाने के लिए अगर चुनाव आयोग उनको मदद करते हैं तो कदापि महाराष्ट्र की जनता ये सहन नहीं करेंगे। हम पूरी ताकत के साथ महाराष्ट्र की जनता के साथ ये लड़ाई लड़ेंगे। समय है तो चुनाव आयोग के
ऊपर पूरा मोर्चा लेके जाने की भूमिका भी हमारी रहेंगी। नहीं आता जागा वाटा, एक मिनट अतिशय महाराष्ट्राला धक्का देणारा विषय आहे। यांनी खास करून बीजेपीने आपला सर्वे करायला सांगितला, सर्वेमध्ये जे वोटर्स आपले नाहीत ते मार्क करायला सांगितले, मार्क केल्यानंतर 10,000 जर संख्या असेल तर त्यांनी एक स्पेशल ॲप्लिकेशन काढलं डेस्कटॉप, आणि त्या ॲप्लिकेशनचा वापर करून काही अधिकाऱ्यांना केंद्रीय पातळीवर हाताशी धरून ती नावं पुढे पाठवली तर ती नवी नावं कंप्लीट डिलीट झाली, आणि त्यांनी मग बाहेरनं नावं आणून ती 10,000 नावं रिप्लेस केली। आता त्याच्यामध्ये मतदारसंघ आम्ही जे पकडले आहेत ते शिर्डी काही मतदारसंघ, अजून 288 आमची चाळणी चालू आहे, शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामती, कोथरूड, गोंदिया, अकोला ईस्ट, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव रेल्वे, याच्यामध्ये त्यांनी निश्चितपणे 100% घोटाळा केला आहे। आता हे जे ॲप्लिकेशन आहे ह्याचा ॲक्सेस भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडे आणि निवडणुकीच्या काही निवडणूक यंत्रणेतल्या काही अधिकाऱ्यांकडे आहे, त्याच्यामुळे त्याचं थेट डायरेक्ट रिलेशन आहे। इथनं त्यांनी लिस्ट टाकायची, टाकली की ती डिलिशनमध्ये जाणार। आता प्रश्न हा उभा राहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं, ज्या काही महत्त्वाच्या स्वायत्त संस्था निर्माण केला की त्यांच्यावरती सरकारचं कुठलंही हस्तक्षेप असू नये, त्यामध्ये होतं एक निवडणूक आयोग जे लोकशाहीला टिकवेल, लोकशाहीचा धर्म बिघडवू देणार नाहीत, हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं। TN सेशननी दाखवून दिली लोकशाहीची ताकद, म्हणजे लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाची ताकद, पण आत्ताचं जे निवडणूक आयोग आहे हे कम्प्लिटली गव्हर्नमेंटची कठपुतली बनलेलं आहे, कम्प्लिटली। कारण का ते राजीव कुमार जे वरती बसलेत तेच मुळात अपॉइंटेड बाय सत्ताधारी पक्ष आहेत, आणि त्यांचे सत्ताधारी पक्षाचे संबंध कसे आहेत ते अख्ख्या भारताला माहीत आहेत। त्यामुळे ह्या खेळामध्ये भाजप आणि निवडणूक आयोग दोघंही सामील आहेत, त्याच्यामुळे हा धक्कादायक प्रकार हा महाराष्ट्रामधली लोकशाही संपवणारा आहे। लोकशाही जिवंत ठेवायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जिवंत ठेवायचे असेल, तर मतदारांनी जागरूक होऊन आपली आपली मतदान तपासा की आपण मतदार ह्या यादीत आहोत की नाही आहोत। नाहीतर ज्या BJP महाराष्ट्रातनं हद्दपार करण्याचा निर्णय झाला होता ती BJP कट कारस्थान रचून परत येण्याचा प्रयत्न करते, आणि त्यांच्यातल्या मित्रपक्षांनाही ह्याची माहिती नाही। थँक्यू।